जतार्पा भाजपा अध्यक्षपदी माननीय श्री प्रमोदजी सावंत यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री चिदानंद चौगले उपाध्यक्ष जत तालुका भाजप तथा चेअरमन वज्रवाड सर्वसेवा सोसायटी वज्रवाड तालुका. जत तालुका भाजपा अध्यक्षपदी माननीय श्री प्रमोदजी सावंत यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन व मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय श्री सुरेशदादा मोडशी भाजप युवा नेते सिंधूर तालुका जत व सुरेशदादा मोडशी युवा मंच सिंधूर व सर्व भाजप कार्यकर्ते सिंधूर. जत तालुक्यातील भाजप मजबूत करणार माननीय श्री प्रमोद सावंत नूतन जत भाजप अध्यक्ष. जत तालुक्यातील भाजप तालुका अध्यक्षपदावर माननीय श्री प्रमोदजी सावंत यांची नुकतीच निवड झाली असून माजी आमदार श्री विलासराव जगताप यांचे ते कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. अनेक युवकांना पूर्वीपासून संघटित करण्याचे काम प्राधान्याने त्यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत जत भाजपचे नेते तथा माजी आमदार श्री विलासराव जगताप यांनी त्यांची निवड जत भाजपच्या बैठकीत निवडपत्र देऊन घोषित केले. यावेळी बोलताना नूतन भाजप अध्यक्ष माननीय श्री प्रमोद सावंत म्हणाले की जत भाजप तथा माजी आमदार जगताप माझ्या कार्यावर विश्वास ठेवून हे पद मला भूषवले. त्यांची नक्कीच चीज करून दाखवेन व तोंडावर असणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे ताकद वाढवण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन निश्चित यशस्वी प्रयत्न करेन असे सावंत म्हणाले. या बैठकीत जत भाजपचे नेते डॉक्टर रवींद्र आरळी, बाजगावचे नेते मानेश्री अकरामदादा मासाळ, जतचे माजी उपनगराध्यक्ष श्री उमेशदादा सावंत, डॉक्टर मिलिंद कोरे तथा आदी मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती एसटी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली. माझे नाव पंकज दिलीप कुलकर्णी, राहणार मल्लेवाडी. आपण आपल्या या ऊस पिकामध्ये केसोडिन V4 दाणेदारे खते वापरले आहे. हे वापरल्यामुळे आपल्या ऊसात काय बदल झालो? V4 वापरल्यामुळे उत्पन्नामध्ये 5-10% वाढ होईल अशी अपेक्षा आहे आणि खर्चामध्ये 20-25% बचत होईल आणि ऊसाचा पानाची काळोखी कंटेनची संख्या पण वाढलेली आहे. केसोडन V4 राहुरी कृषी विद्यापीठ यांच्या माध्यमातून मान्यता केलेली आहे व सर्व शेतकऱ्यांनी त्याचा वापर करावा व आपल्या उत्पन्नात वाढ करून घ्यावी. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.